उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड घाम येतो. अंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं, पण घराबाहेर पडलं की घामाच्या धारा सुटायला सुरुवात होते. म्हणून यावर काही घरगुती उपाय करणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला तीन अशा गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात मिसळल्या तर सतत येणारा घाम आणि वास कधीच येणार नाही. तर चला पाहूयात कोणत्या आहेत या तीन गोष्टी. नंबर वन, कडुलिंबाची पानं. हो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की कडुलिंबाची जी पानं असतात त्याचे खूप सारे फायदे असतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेच्या वेगवेगळ्या बॅक्टेरिया पासून संरक्षण करतात. उन्हाळ्यात तुम्ही अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची जर पानं मिसळली किंवा कडुलिंबाचं तेल मिसळून जर अंघोळ केली, त्यामुळे त्वचेवर येणारी पुरळ, सुटणारी खाज आणि मुरुम इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होते आणि तुम्हाला दिवसभर ताजतवानं आणि फ्रेश वाटतं. नंबर 2, हळद. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी एजिंग सारखे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. उन्हाळ्यात हळद पाण्यात मिसळून अंघोळ केल्यावर त्वचेवरील पिंपल्स, रॅशेस पासून आराम मिळायला सुरुवात होते. शिवाय त्वचा चमकदार व्हायला सुद्धा मदत होते आणि एवढंच काय तर शरीरावरची टॅनिंग जी उन्हामुळे झालेली असते ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. म्हणून जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिक्स केली तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. नंबर 3, गुलाबाच्या पाकळ्या. हो, अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून अंघोळ जर केली तर दिवसभर ताजतवानं वाटू शकतं. मानसिक दृष्ट्या देखील तुम्ही फ्रेश राहून काम करू शकता. याशिवाय तुमचा मूडही दिवसभर चांगला राहील, तसंच त्वचा ताजी राहते आणि घामामुळे येणारी दुर्गंधी सुद्धा कमी व्हायला मदत होते. म्हणून लक्षात ठेवा, उन्हाळ्यात जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्याला प्रचंड घाम येतो, घामाच्या धारा सुटतात, आपले कपडे ओले होतात, घाम येतो. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या तीन गोष्टी मिक्स केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो दॅट्स ऑल. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील.